हेलो मित्रांनो, नमस्कार। आता 11:12 वाजले आहेत। गुड मॉर्निंग। आज ना मी कोबी कॅबेजची भाजी करणार आहे आणि ती पण वाफेवर। या कॅबेजमध्ये कांदा नाही, ऑनियन टाकणार नाही, फक्त टोमॅटो आणि मिरची, बस कढीपत्ता, बाकी काही टाकणार नाही, आणि शेंगदाण्याचे पूड। छोट्या गॅसवर ठेवलं आहे, पाणी काय आहे, मग पाणी आहे अद्याप, पाणी ताप हे करते म्हणजे सुकलं, पूर्ण तापलं तवा। थोडा तेल आहे आणि हे पण राईचं तेल आहे। हां, कच्ची घणी राई ऑइल थोड़ा सा टाकते जास्त नहीं। हे बघा किती आहे, थोड़ा ह्याच्यामध्ये तर थोड़ा कढीपत्ता टाकते, टाकू दे थोड़ा तेल। आपले बापरे बाप, अरे रे अरे रे, झालं कलर कांदा आणि मिरची। ते जास्त तापलं ना, एवढं मी टाकून नाही आहे, लग्न बस बारीक केली आहे, झाकण ठेवते, पण ह्याच्यामध्ये थोडा अद्रक टाकते। अद्रकची पेस्ट टाकली ना थोडी, की छान लागेल सुंदर असते। हे थोडं नरम पडू द्या, हे नरम पडलं ना
एकदम काय नाही टोमॅटो लगेच कॅबेज टाकणार त्याच्यावर झाकण देते झाकण झालं आता हां झालं हे बघा नरम झालं पूर्ण त्याच्यामध्ये कटिंग केलेली कॅबेज टाकते कोबी काही काय करतात अगोदरच हळदी वगैरे टाकतात ते पण बरोबर आहे पण मी काय करणार ही कॅबेज टाकली ना त्याच्यावर हळदी टाकणार पण एकच हळद कुठलाही मसाला टाकणार नाही कारण टेस्ट येण्यासाठी मी टोमॅटो आहे मिरची आहे परत अद्रक आहे ह्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकते आणि शेंगदाणे जे कूट आहेत ना ते साळासगट आहेत हिरवे शेंगदाणे त्याचा कूट टाकते भिजून ते असे कुठले ते टाकते थोडे टेस्ट येण्यासाठी शेंगदाणे ना भिजवून ते कुटलेत मग ती पेस्ट थोडी चांगली लागेल चविष्ट आणि आता थोडीशी हळद टाकते हळदी पण मी जास्त नाही टाकत एवढीच बस झालं आणि ही वाफेवरच शिजवायची आहे भाजी ह्याचंच पाणी होणार लगेच वाफेवर ठेवलं ना की वाफेवरचंच पाणी होते हे बघा आहे ना त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकलं ना पूर्ण
टेस्ट लागणार आणि हे एकदम बारीक नाही केलं. त्याच्यावर झाकण ठेवते. तोच झाकण ठेवायचं. त्याच्यात बघा थोडंसं पाणी आहे, थोडंसं आणखीन पाणी वाढवते मी. किती झालं पाणी? एवढं पाणी झालं ना. आता याची वाफ बरोबर पडेल आणि 10 मिनटं लागतील, 10 ते 15 मिनटं शिजण्यासाठी. आणि गॅस बघा छोटी एकदम बारीक करून ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनटात होणार. ओके, तिथपर्यंत आपण ब्रेक घेऊया. गेले आहेत, आता हे काढते जरा. त्याच्यामध्ये धनिया टाकते, हरा धनिया, हिरवा थोडा थोडा. हे पडायला नको. ह्याच्यामध्ये हरा धनिया टाकते. ह्याच्यामध्ये मी अंडा सोडत होते, पण ते नको. अंड आणि हे वेगळं लागेल. हे हरा धनिया जास्त बारीक काही पिसलं नाही, कटिंग नाही केलं. त्याचे टेस्ट ना थोडी वेगळी लागेल. हे आणखी ना बारीक कटिंग करायला पाहिजे होतं. काय कॅबेज तेवढं बारीक मी कटिंग नाही केलं. बारीक जेवढं कटिंग करणार ना तेवढं चांगलं, नाहीतर असं खिसायला पाहिजे होतं. ते मी विसरलेच. ह्याच्यामध्ये खिसणीमध्ये खिसायला पाहिजे होतं. तर हे 10 मिनटं लागतील आणखीन 10 मिनटांनी नंतर मग हे होणार ते व्यवस्थित. हळूहळू 10 मिनटं कम्प्लीट लागतील होण्यासाठी. नमक टाकलं नाही, नमक विसरले. टेस्ट नाही तर टेस्ट सगळी जाणार नमक नाही टाकलं तर. नमक विसरले, नमक शिवाय चव नाही. बोलतात ना भगवंताशिवाय दुनिया नाही, नमक शिवाय चव नाही, असं आहे. स्मेल येत नाही ना कुठल्या पण भाजीची फोडणी असेल ना, तर स्मेल येतो. त्याच्यात नमक असेल तर स्मेल येतो बरोबर, नमक नसेल तर अजिबात स्मेल नाही येत. परत मी झाकण ठेवते, तेच झाकण ठेवते पाण्याचं. हे बघा पाणी एवढं आहे, ते आता वाफेवर होणार आणि आतमध्ये पाणीच पडणार थोडंसं. मग ते पण पाणी सुकायला पाहिजे, तेव्हा ते टेस्टिंग लागणार. नंतर मग 5 मिनटांनी आपण ओपन करू. तिथपर्यंत आपण ब्रेक घेऊया. 5 मिनटं होऊन गेलेत, 5 ते 10 मिनटं झालेत. बघूया झालं आहे का नाही ते. आता स्मेल यायला लागला, मीठ टाकलं ना, नमक टाकलं तेव्हा स्मेल यायला लागला.
बघा पाणी पण सोडते, पाणी सुकेत तितपर्यंत नाही, अद्याप ह्याला पूर्ण नरम होईल तितपर्यंत भाजी शिजे तितपर्यंत आणखीन 10 मिनटं आपण ठेवू। नंतर 10 मिनटांनी गॅस बंद करणार, गॅस स्लोच आहे आणि स्लोवरच भाजी होते, म्हणजे वाफेवरची जी भाजी असते ती गॅस स्लो ठेवल्यानेच होते। आता हे 10 मिनटात होणार त्याच्यामुळं काय हे नाही। आता इथे आपण व्हिडिओ संपूया। तुम्हाला जर हे व्हिडिओ जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, शेअर नाही केलं तरी चालेल पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। बेल आयकन दाबलं आणि तुम्ही बघितलं व्हिडिओ तर मला खूप आनंद मिळेल, कारण ह्यातच आमचं प्रॉफिट असतं। आम्ही व्हिडिओ सेंड करतो कारण का एक आपलं आनंद व्यक्त करतो। नॉर्मल भाजी असं आणि गरीबासारखीच भाजी आहे। गरिबांनी असं जास्त जो गरीब असेल त्यांनी असं विचार करू नये की मला ह्याचं 5-स्टारसारखी भाजी पाहिजे ह्याच्यासुद्ध। आपण कुठ नॉर्मल भाजीमध्ये सुद्धा आनंद व्यक्त करतो खाताना पण, आणि ती चविष्ट लागते। आता ह्याच्यामध्ये किती पण पदार्थ राखलेत हां ती चव येणार नाही असं नाही, कमी प्रमाणात असेल तरी पण चव येणारच। आणि आपल्याला काय पोट भरल्याशी काय, फक्त शिजून खाणं, कच्चं न खाणं एवढंच। जय हिंद जय महाराष्ट्र। आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। जय हिंद।